पूजा, तुमच्याकडे गणेश उत्सवाचं सेलिब्रेशन कसं असतं? किती दिवसांचा गणपती बाप्पा तुझ्याकडे येतो? मुळात आम्ही कोकणातले सावंत असल्यामुळे आमचा जो मूळ गणपती आहे ना तो कोकणात असतो, म्हणजे संपूर्ण सावंतांचा एक गणपती बाप्पा तो कोकणात असतोच, पण बऱ्याचदा कोकणात जायला आम्हाला मिळत नाही. सो मुंबईत जरीही वेगळी मूर्ती आणत नसतो तरी आपल्या देवाऱ्यात जी छोटीशी मूर्ती असते तिच्यासाठी खास नैवेद्य बनला जातो, तिची प्राणप्रतिष्ठा परत केली जाते, नैवेद्य असतो, सगळी आरती वगैरे सगळं होतं आणि 10 दिवस आम्ही ते फॉलो करतो. कारण लहानपणापासूनच इतकं रक्तात आहे ना हा फेस्टिवल की असं कधीच झालं नाही की गणपती आहे आणि आम्ही काही वेगळं करतो, आम्ही सतत सेलिब्रेट करत असतो. अमेझिंग. आणि मी हे पाहिलं आहे की गणेश उत्सवाच्या काळामध्ये तुम्ही भूषणच्या घरी तुमची एक मैफल जमतेच. येस, ॲब्सोल्युटली. भूषणचा जो गणपती आहे ना तो आम्ही असं म्हणतो तो आमचा तिघांचा गणपती आहे, कारण भूषणची जी जर्नी आहे ती खूप आधीपासून आम्ही दोघांनी पाहिली. आम्ही तिघं खूप एकत्र होतो, म्हणजे जेव्हा त्याला नवीन सिरियल मिळाली तेव्हा त्याने फिल्म्स केल्या, जेव्हा त्याने घर घेतलं ज्या घरात गणपती बसतो, सो तेव्हापासून आमचं असं झालं की हा बाप्पा पण आमचा. सो आम्ही या दरवर्षी भेटतो. लॉकडाऊनमुळे 2 वर्ष आम्हाला जमलं नाही, पण या वर्षी आम्ही ठरवलंय की बाप्पाला जोरात आणायचं आपण आपल्या घरी. पूजू, गणपती बाप्पा हा सुखकर्ता आहे, विघ्नहर्ता आहे आणि तो कलेचा देवता आहे. Yes, बरोबर की नाही? त्यामुळे मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की गणेश उत्सवाच्या काळामध्ये ज्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात, तर बालपणातली एखादी आठवण आहे का जेव्हा तू परफॉर्म केला होता वगैरे? तुला विश्वास नाही बसणार, माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं गणपतीचं होतं. मी 3 वर्षाची होते आणि मला आईने पहिला माझा डान्स शिकवला होता, ते गाणं होतं ओंकार स्वरूपा. अख्खं गाणं कोरिओग्राफ होतं, मला अजूनही स्टेप्स माझ्या लहानपणीच्या आठवत आहेत. सो मला असं वाटतं आत्ता जे काही मी अभिनेत्री झाले, ॲक्टिंग करते, ह्याचं मूळ तिथेच रुजलं गेलं होतं. आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळेच मी खूप मानते गणपतीला, प्रत्येक वेळेस त्याचं नाव असतंच, त्यामुळे गणपती बाप्पापासूनच माझी सुरुवात झाली. सो ही इज व्हेरी व्हेरी स्पेशल टू मी. ग्रेट. मागील 2 वर्षांपासून आपण खूप काही बघत आहोत, आपलं आयुष्य आता पुन्हा पूर्वपदावरती यायला सुरुवात झाली आहे, पण यावर्षी जेव्हा गणपती बाप्पा येतोय तर तेव्हा त्याच्या कानात तुला काय सांगायचं आहे जे तू आता आमच्या सगळ्यांसमोर सांगू शकतेस? मी ना कधीच बाप्पाकडे मागितलं नाही, कारण का मागण्यापूर्वीच त्याने मला दिलं होतं. पण आता स्पेसिफिक काही मला जर मागायचं असेल तर मी ना माझ्यासाठी किंवा मानवजातीसाठी मागण्याऐवजी मी ऑलवेज त्यांच्यासाठी मागेन जे मुख्य आहेत, ज्यांना गरज आहे आपली, जे रस्त्यावर आहेत, जे ॲक्सिडेंट झालंय त्यांचा मदत करायला कोणी येत नाही. मला बाप्पाच्या कानात एवढं सांगायचं आहे की ज्यांना ज्यांना जिथे जिथे गरज असेल ना माणसाची, तिथे तिथे त्या माणसाला तू पाठव, सो त्याला मदत करेल. बस क्या बात आहे. तू खरं तर हे एका बाप्पाच्या कानात सांगितलं असतं, पण रेडिओ सिटी मार्फत आता अनेक बाप्पाचे जे भक्त आहेत त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचली आहेत, त्यामुळे त्यांच्या मार्फतही त्यांना नक्कीच मदत करण्यासाठी ते पुढे येतील. थँक्यू. प्लीज तुम्हाला कधीही कुठला मुखावर आणि रस्त्यावर दिसला ज्याला खरंच तुमची गरज आहे, ज्याला भूक लागली, ज्याला तहान लागली आहे, थोडंसं ओळखा त्याला काय हवं आहे आणि प्लीज पटकन मदत करा. तुमचं तुम्हालाच खूप बरं वाटेल. थँक्यू सो मच पूजू, हे सगळं शेअर केलंयस त्यासाठी. थँक्यू.